पर्यटन प्रेमी मंडळी जेव्हा आपल्या हॉलिडेवर किंवा आपल्या टूरवर निघतात ना, तेव्हा नक्कीच एका गोष्टीचा विचार करतात की आपण कुठे जावं, तिथे काय आहे पाहायला, काय आहे करायला, म्हणजे ती तिथली काय आकर्षणं नक्की आहेत, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो, आयकॉनिक बिल्डिंग्ज आहेत का, ते शहर कसं आहे, ती गावं कशी आहेत, ह्या सगळ्याबरोबर अजून एक विचार हा नक्कीच त्यांच्या मनात असतो, आणि तो म्हणजे ती जागा किती सुरक्षित आहे, मला तिथे सुरक्षितता कशी वाटते. आपल्याला फिरताना सतत आपल्या सामानाची काळजी घ्यावी लागते का, की आपण अगदी बिंदास्त आरामात फिरू शकतोय. आज आपण ज्या शहराबद्दल बोलणार आहोत ना, ते असंच एक शहर आहे जिथे तुम्हाला अगदी आरामात फिरता येईल, खूप सुरक्षित वाटेल. कारण नंबिओ सेफ्टी इंडेक्स हा जो जगभराचा एक सेफ्टी इंडेक्स असतो, ज्यात लोकांकडून एक विचारलं जातं की तिथे तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला काही भीती वाटली का, आणि त्याचं वोटिंग होतं, आणि ह्या वोटिंगमध्ये गेली 6 वर्ष लागोपाठ जगातले सगळ्यात एक सेफेस्ट सिटी म्हणून ज्याचं नाव परत परत येत आहे ते शहर म्हणजे अबुधाबी. सो आज आपण अबुधाबी बद्दल बोलणार आहोत, आणि त्याच्याबद्दल गप्पा मारायला वीणा वर्ल्डचा अभिषेक अनावकर आज इथे आहे. अभिषेक वेगवेगळे हॉलिडेजचं प्लॅनिंग करतो वीणा वर्ल्डसाठी, आणि आज तो आपल्याशी अबुधाबी बद्दल गप्पा मारणार आहे. मुख्य म्हणजे तो हल्लीच अबुधाबीला जाऊन सुद्धा आलाय, त्यामुळे त्याच्याकडे अगदी लेटेस्ट इन्फॉर्मेशन म्हणतो ना तशी अगदी लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे. सो आपण आता इथे अभिषेकला बोलूया. अभिषेक नमस्कार. नमस्कार. अभिषेक, तू आत्ताच अबुधाबीला जाऊन आलास, कसं वाटलं तुला अबुधाबीला जाऊन? अबुधाबी पहिली गोष्ट, ऍक्च्युली माझी ही फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होती, तो अशीच खूप माझ्यासाठी स्पेशल होती, आणि त्यातल्या त्यात मी अबुधाबी सारख्या एका वेल डेव्हलप अशा एक छानशा सिटीमध्ये गेलो फर्स्ट टाइम. जसं तुम्ही म्हणालात आता की सगळ्यात सेफेस्ट सिटी जी म्हणजे वोटेड आहे, सो ते तो एक एक्सपिरियन्स वेगळा होता. आणि तिकडचे जे अट्रॅक्शन, लोक जेवढी वेलकमिंग आणि खूप खूप छान असं एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी. म्हणजे एरवी जे हॉलिडेज तू बनवतो ते तुला प्रत्यक्ष स्वतः देखील अनुभवायला मिळालं, आणि मंडळी अशाच प्रकारे आपली जी विणावटची प्रोडक्ट टीम असते, ज्यांना मी प्रोडक्ट म्हणतो, म्हणजे हे हॉलिडेज सुद्धा एक एक प्रोडक्टच म्हणायला हवं, आणि मग त्यात नक्की काय असावं, कशाने लोकांना मजा येईल, हे सगळं ह्याचा रिसर्च सुरूच असतो. पण कधी कधी आमची मंडळी जाऊन स्वतः देखील तो अनुभव घेऊन येतात, म्हणजे नक्की लोकांना कसं वाटतं, आपल्या पर्यटकांना कसं वाटतं, काय आवडतं, ह्याचा सुद्धा फर्स्ट हँड अनुभव हा घेता येतो. पण अभिषेक मला सांग, बहुतेक लोक दुबईला आधी जातात आणि अबुधाबीला नंतर, तू अबुधाबीला आधी गेलास. खूप वेळा तर असंही कन्फ्युजन असतं की नक्की हे अबुधाबी काय आहे, म्हणजे दुबईचाच भाग आहे का? तर आपण इथूनच सुरुवात करूया. ओके. सो UAE, ऍक्च्युली दुबई हे UAE मध्ये येते. UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स. सो ह्या एमिरेट्स जे आहेत, तर 7 एमिरेट्स असे आहेत, आणि त्यातलीच दुबई एक एमिरेट, हो, 7 एमिरेट्सची राजधानी म्हणजेच अबुधाबी. आणि अबुधाबी 7 एमिरेट्स पैकी, सो अबुधाबी एक आहे, त्यानंतर दुबई, अजमान, फुजेरा, रास अल खैमान, शारजा आणि उम अल क्वैन, ह्या ज्या 7 एमिरेट्स आहेत ते मिळून एक युनायटेड अरब एमिरेट्स. छान अभिषेक, चांगलीच माहिती दिली तू सुरुवातीलाच की एक युनायटेड अरब एमिरेट्स हा देश जो आहे हा 7 एमिर्स म्हणजे तिथे राज्य करणारे जे एमिर्स आहेत त्यांच्या नावाने जे एमिरेट्स असतात, तशी ही 7 एमिरेट्स मला वाटतं बहुतेक मंडळींना एक दुबई, शारजा बहुतेक माहिती असतं, आणि त्यात अबुधाबी सुद्धा, पण बाकीची सुद्धा तू माहिती दिलीस. आणि त्या सगळ्यांची एकत्र राजधानी ही अबुधाबी, आणि खरंच ही नक्कीच बघण्यासारखी आहे. जे काही आपल्याला थोडंसं मला असं वाटतं दुबईतच नाही तर जगभरात सुद्धा करता येतं, ह्याची एक झलक देखील अबुधाबीला मिळते. आणि मला वाटतं म्हणजे भारतातून जाताना तर आपल्या तर खूपच जवळ आहे असं म्हटलं तो अबुधाबी, की ती केवळ 2.5-3 तासाचा विमान प्रवास आणि आपण तिथे पोहोचतो. बरोबर. सो येस, 3 तासाचं, जेवढाच वेळ आपल्याला मुंबई टू म्हणा कोलकाताला जायला लागतो, सो 3 तासामध्ये आपण अबुधाबीत देखील पोहोचतो किंवा दुबई. म्हणजे इंटरनॅशनल हॉलिडेची मजा आहे आपल्याला केवळ 3 तासात घेता येते. पण काय नक्की बघावं इथे अभिषेक, इथे जर आपण अबुधाबीला जातोय तर इथे काय काय बघण्यासारखं आहे? तिथली अर्थात एक पर्लिंग हिस्ट्री आहे, म्हणजे जे मोती आपण म्हणतो त
तर मोती मोत्यांची इंडस्ट्री होती अबुधाबीमध्ये आणि 1920 ते 30 सालापर्यंत बहुतेक ही चालली, पण त्यानंतर जपानमध्ये जे सेमी कल्चर्ड पर्ल्स सुरू झाले आणि त्यानंतर ही इंडस्ट्री हळूहळू कमी झाली. पण त्या पर्ल इंडस्ट्री पासून म्हणजे मोती समुद्रातनं आणणं आणि ते विकणं त्याच्यापासून एका एकदम अल्ट्रा मॉडर्न शहरात हे अबुधाबीचं रूपांतर झालंय आणि आज तर अनेक आकर्षण तिथे आहेत. सो जरा त्याबद्दल सांग की नक्कीच आपण जातोय तर काय करावं, म्हणजे मुलांनी जावं मोठ्यांनी जावं आणि नक्की काय पाहू. सो अबुधाबी जसं आता जसं तुम्ही म्हणालात की तसं मोत्यांचा पहिला तिथे व्यापार आणि ते सगळं व्हायचं, तर आता अबुधाबी जसं आम्ही हिस्ट्री जर बघायला बघितली आपण अबुधाबीची, तर जसं आता 1980s 1970s मध्ये त्यांना जसं ऑइल डिस्कवर केलं त्यांनी त्यांच्याकडे, सो तेव्हा तो एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल आपल्याला त्यांच्या शहराचा किंवा त्यांच्या देशाचा UAEचाच म्हणा. सो जसं जसं मग त्यांनी ते ऑइल एक्सपोर्ट करत सुरू केलं आणि तसं तसं हा सिटी डेव्हलप होत गेली. सो हा एक भाग झाला. आणि जसं तुम्ही म्हणाला की कोणाला जाता येईल, तर हे ऍक्च्युली सगळ्यांसाठी इक्वल आहे. म्हणजे किड्स साठी तिकडे थीम पार्क्स आहेत, तुम्हाला एक्सपिरियन्शियल ट्रॅव्हल ऍडव्हेंचर ट्रॅव्हलरसाठी तुम्ही तिकडे राफ्टिंग करू शकता, तिकडे तुम्ही कयाकिंग करू शकता, तिथे तुम्ही आपलं इनडोअर स्काय डाईव्ह आहे किंवा ऍक्च्युअल स्काय डाईव्ह आहे, तुम्ही डेझर्ट सफारी थ्रिल करू शकता, बरंच काही आहे. म्हणजे सर्व एज साठी सिमिलर आहे ते, असं कोणालाच कुठल्याच एज साठी नाही आहे असं काही नाहीये, सगळ्यांसाठी सगळे जाऊ शकतात एकांदर. पण तू आता बरंच जे म्हणालास ते वॉटर स्पोर्ट्स बद्दल बोलला, पण हे वाळवंट आहे ना, म्हणजे आपण वाळवंटात सुद्धा वॉटर स्पोर्ट्स करू शकतो ही कल्पनाच काहीतरी छान वाटते. तिथे जसं तसं वॉटर स्पोर्ट्स एक एक हा प्रकार झाला, तसं थीम पार्क आहेत वेगवेगळे तिथे. हा, तर तिथले त्यातला एक थीम पार्क मधलाच एक जर तुम्ही असं थ्रिल म्हणायला गेलात तर एक फरारी वर्ल्ड जसं आहे फेमस, तर तिथे जगातली सर्वात फास्टेस्ट रोलर कोस्टर आहे, तो अराउंड 250+ माइल्सच्या स्पीडने जातो. सो तो एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे, जो म्हणजे आपण जसं आता जगातला फास्टेस्ट रोलर कोस्टर असतो तो एक म्हणजे वेगळाच अनुभव असतो तिथे. बरोबर. आणि फेरारी हे नावच मुळी, म्हणजे इटालियन कंपनी असली तरी त्याचं फेरारी म्हटलं की अशी फास्ट जाणारी गाडी हीच आपल्या डोळ्यासमोर येते, त्यामुळे फेरारीचा रोलर कोस्टर असला तर तो नक्कीच जगातला फास्टेस्ट असायलाच हवा हेही आलं. मी देखील या रोलर कोस्टरवर बसले अभिषेक, आणि माहिती त्याच्यावर बसण्यापेक्षा मला असं वाटतं की थोडस मागे अर्थात मजा येतेच आपण जेव्हा बसतो आणि तो अनुभव घेतो त्या फास्टेस्ट राईडचा, तर काय होतं काही कळतच नाही, काय कळण्याआधीच आपण त्या रोलर कोस्टर राईडून पुढे गेलेलं असतं. पण नक्कीच मंडळी तुम्ही जर या रोलर कोस्टरवर जाणार असाल तर एक रांगेत जेव्हा उभे असतो आपण आपला टर्न येईपर्यंत तेव्हा पुढच्यांना बघा, कारण आपल्या पुढची लोक जेव्हा त्या रोलर कोस्टरवर बसतात आणि ज्या स्पीडनी तो रोलर कोस्टर जातो हे अगदी म्हणजे तो अनुभव घेण्यासारखंच हे शब्दांमध्ये सांगता येणार नाही. पण आपण स्पीड बद्दल बोलतोय अभिषेक, आणि यास आयलंड हे अबुधाबीचा जो एक भाग आहे इथे मरीना सर्किट, यास मरीना म्हणजे जो मरीना एरिया आहे तिथला हा ग्रँड प्री किंवा कार रेसिंगचा देखील हे ठिकाण आहे, तर ते तू पाहिलंस का आणि कसं वाटलं तिथे? कारण एक फेरारी F1 जो फॉर्म्युला 1 रेसिंग असतो ते देखील इथे घडतं, तर तू थ्रिलिंग आणि फेरारीचं नाव घेतलं तर मला ते आठवलं, तर तो अनुभव कसा होता तुझा? सो आम्ही यास मरीना सर्किट नाव आहे त्याचं. सो तिकडे म्हणजे रेसेस जे F1 रेसेस आपण म्हणतो जे आपण बघतो फास्ट ज्या फरारीज आणि ज्या वेगवेगळ्या मर्सिडीज अशा व्हेकल्स असतात त्या रेसिंग होते, तर ती तिकडे होते. आम्ही तिथे जिथे पिट जिथे क्रू जिथे पिट क्रू असतं जिथे टायर्स चेंज होतात आपण बघतो हे थांबते टायर्स चेंज होतात, आम्ही तिथे होतो. त्यासोबतच आम्ही जिथे ट्रॉफी आपण जी फायनल्स जिंकतो जेव्हा जो रेसर जो ट्रॉफी जेव्हा उचलतात तिथे तो अनुभव तो एक्सपिरियन्स अनुभवायला मिळाला आम्हाला एकदम फर्स्ट हँडेड, बिकॉज म्हणजे तो एक आपण असा अनुभव कधी केलाच नसतो, कारण की आपण त्या पोडियमवर उभं राहू किंवा तो ट्रॉफी आपण सगळे असे बघत असतील. सो तो टीव्हीवरच पाहिलेलं असतं. टीव्हीवरच पाहिलेलं असतं आणि आपण असं इमॅजिनच करूनच आपल्याला असं वाव वाटतं आणि तो प्रत्यक्षात करणं म्हणजे खूप असं जे तो आता व्यक्त करता येत नाही असा एक्सपिरियन्स एक आहे. बरोबर. आणि तिथेच यास आयलंडला आपण यास आयलंड बद्दलच बोलतोय,
तर तिथे शेजारी म्हणजे ह्या वॉटर आपल्या फेरारी वर्डच्या शेजारीच एक लहान मुलं काय म्हणा मोठी मुलं पण म्हणता येईल म्हणजे मोठ्यांसाठी सुद्धा एक छान वॉटर वर्ड देखील आहे ना. हो यास वॉटर वर्ल्ड करून आहे हो. सो तिथे पण हा तर तिथेही बऱ्याच बऱ्याच राईड जसे आहेत त्या सर्व एज साठी आहेत. म्हणजे तुम्ही एक किड्स पूल आहे वेव पूल जे आपल्याकडे असतो तिथे. सो ते सगळ्या राईड सगळ्यांसाठी आहेत. मग हे दोन्ही पार्क जर पण म्हटलं आणि तिथेच यास आयलंड वर इतर देखील काही थीम पार्क आहेत का म्हणजे किती वेळ द्यावा आपण यास आयलंड साठी. ओके सो यास आयलंडच म्हणजे फक्त हा एक भाग झाला अबुधाबीचा. तो तिथेच जर आपल्याला असेल तर 2 ते 3 दिवस हे एक आपल्याला तिथे पाहिजे. बिकॉज तिथे थीम पार्क जर 3 आहेत. सो एक आपण फरारी वर्ल्ड बद्दल बोललो, एक यास वॉटर वर्ल्ड बद्दल बोललो आणि अजून एक आहे तो वॉर्नर ब्रॉस थीम पार्क आहे. तर तिथे स्कूबीडू टॉम अँड जेरी लहानपण किंवा बॅटमॅन वंडर वुमन सुपरमॅन असं सगळ्या त्या एज ग्रुपसाठी पण अशा अट्रॅक्शन आहेत राईड आहेत तिथे. सो तेही एक एक दिवस या पार्क मध्ये आपण जर म्हणा एक 6 to 8 hours पर्यंत एक्सप्लोअर केला तरी कमी वाटतं. आणि कुठल्याही थीम पार्कला गेलो की मग तिकडे तिथलं लोकल जेवण कारण आपल्याला बाहेरून जेवण नेता येत नाही थीम पार्क मध्ये. मग तिकडे आपण चालतो फिरतो थकतो पण त्याचबरोबर थोडी रिफ्रेशमेंट घेतो. सो ह्या सगळ्यात बराच वेळ जातोच म्हणजे नक्की थोडे राईड्स केले की आपल्याला बसावं असं वाटतं. आणि तू म्हणालास ते वॉर्नर ब्रदर्स थीम पार्क पण खूप छान आहे कारण म्हणजे लहान मुलं तर त्यांना तर आवडेलच पण म्हणजे मोठी झालेली मुलं म्हणेन मी मोठे झालेले जे आपले प्रौढ आहेत त्यांना सुद्धा लहानपणी टॉम अँड जेरी वगैरे सारखे कार्टून्स आपण पाहिलेले असतात जे वॉर्नर ब्रदर्सचे आहेत आणि त्याच्या राईड्स मध्ये जाणं ते थ्रिल्स त्याची मजा घेणं आणि त्यात आपण मुलांबरोबर जात असलो तर अर्थात मुलांबरोबर ते एन्जॉय करणं ह्या सगळ्याला खरंच खूप मजा येते. त्यामुळे नक्कीच लहान मुलं असतील तर नक्कीच 2-3 दिवस तरी नुसते थीम पार्क करायला हवे म्हणजे दिवसाला एक थीम पार्क असं म्हणता येईल पण जर थोडे मोठे लोक असले तर मला वाटतं एका दिवसात 2 थीम पार्क हे सुद्धा तसं मॅनेज करता येतं. मात्र त्यासाठी असं वाटतं ना अभिषेक की अबुधाबीला राहिलेलंच बरं म्हणजे बरीच मंडळी दुबईला राहतात आणि अबुधाबीला भेट देतात पण जर आपल्याला हे सगळं बघायचं असेल करायचं असेल तर मग एक रात्र तरी एक वास्तव्य तरी निदान अबुधाबीत करावं असं मला तरी वाटतं. पण मला सांग अजून देखील तिथे काही पॅलेसेस आहेत मॉस्क आहे म्हणजे एक जे आपण मॉन्युमेंट्स म्हणतो जे आपल्या प्रत्येक टूरला काही ना काहीतरी बघण्यासारखं असतं तसं अबुधाबीत काय काय आहे. सो एक पॅलेस म्हणजे आणि माझा फेवरेट एक तिकडचं अट्रॅक्शन म्हणाल तर कसर अल वतन हे एक प्रेसिडेन्शियल पॅलेस आहे तिथे. तर त्या पॅलेस मध्ये आता त्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक तिथे ज्या मीटिंग्स आणि ज्या डेलिगेट्सच्या ज्या इंटरनॅशनल ज्या डेलिगेट्स येतात त्यांच्यासोबत मीटिंग्स असतात आणि ते जे पॅलेस आहे ते एक वंडरच असं म्हणू शकता तुम्ही. जर तुम्ही बघितलात ते असं तर असं तुम्हाला वाटतं की एक 8वा वंडर किंवा 7वा एक वंडरच आहे तिथे. आणि त्यांनी एकदम मिनिमलिस्टिक डिझाईन म्हणजे कलर्स मध्ये सो 3 कलर त्यांनी मेनली तिथे युज केले आहेत ब्लू येल्लो आणि व्हाईट. या 3 कलरच्या वेगवेगळ्या शेड्स वापरून त्यांनी कलर कॉम्बिनेशन मध्येच त्यांनी एवढे सगळे आतमध्ये छान अशी तो पॅलेस असा तो बांधला आहे आणि आतमध्ये जी कला आणि तसं सगळं युज केलं आहे तो एक वेगळाच म्हणजे तुम्ही एक वंडरच म्हणू शकता त्याला असं मला मी म्हणेन. सो तो एक पॅलेस झाला कसर अल वतन म्हणून. त्यानंतर एक शेख झायद मॉस्क देखील आहे तिथे. तो पण म्हणजे एक आयकॉनिक मॉस्क म्हणू शकतो आपण. जसं अबुधाबीचं नाव घेतलं तर तो शेख झायद मॉस्क हा जो पहिला तिथे लोकांच्या डोळ्यासमोर नजरेसमोर येतो तो एक शेख झायद मॉस्क आहे तिथे. सो ह्या 2 अशा मॉस्क आणि एक पॅलेस आहे तिथे. तुम्हाला अजून एक कसर अल हुसेन ह्याबद्दल देखील सांगितलं होतंस. सो नक्की काय आहे हे कसर अल हुसेन. कसर अल हसन म्हणजे जी एक त्यातली बिल्डिंग आहे ज्यातली एक इमारत आहे त्यातली. सो ती अबुधाबीतली सगळ्यात पहिली बनू शकता आपण तिकडे हे होते इमारत. तिथून ती लोक आधी कोस्ट होता. सो त्या इमारतीमधून त्यांना दिसायचं की कुठला कुठला व्यापारी येतोय आपल्याकडे कुठला जातोय आणि त्याच इमारती ती अजूनही देखील त्याच कंडिशन मध्ये त्यांनी मेंटेन ठेवते आणि आता त्याच्या सराउंडला त्या लोकांनी म्युझियम प्रकार असं एक म्हणू शकतो आपण की हिस्ट्री त्यांची काय होती कुठं काय करायचे ते फिशिंग होतं आधी. त्यानंतर हळूहळू त्या लोकांनी जसं तुम्ही म्हणालात आधी की
मोत्यांचा व्यापार आणि त्यामध्ये होते. मग हळूहळू तसं पुढे पुढे जात मग त्यांनी ऑइल डिस्कवर केलं, मग त्यांनी जशा सिटीज बिल्ड झाल्या, आता त्या सिटीज मध्ये आता वेगवेगळे वेगवेगळे म्हणजे त्यांनी फंक्शन, जसं आपण युरोपमध्ये बघतो की एक सायकलिंग साठी ट्रॅक आहे वेगळा, एक गार्डन आहे सिटी लागून, एक तुम्ही बटन प्रेस केला का तुम्ही सिग्नल जे क्रॉस करू शकता. सो असेच बहुतेक जे मॉडर्न तुम्ही जेवढे पण हे म्हणू शकता ते तसे हळूहळू डेव्हलप केले. सो त्याची सर्वाची हिस्ट्री हे कसर अल हसन हे आहे. हो सो ती खूप इंटरेस्टिंग अशी प्लेस आहे तशी हिस्ट्री तुम्ही बघत गेलात तर एक इयर वाईज. अभिषेक तू दोन कसर बद्दल बोललास, म्हणजे कसर या शब्दाचाच अर्थ पॅलेस असा होतो किंवा एक फोर्ट असंही म्हणायला हरकत नाही. कसर अल हसन हा व्हाईट फोर्ट जिथे अबुधाबीतला सर्वात जुनी म्हणजे दगडाची इमारत असं म्हणता येईल त्याला, आणि तू म्हणालास वॉच टॉवर आणि आज ते छान म्युझियम झालंय आणि तू ते बघून आलास. सो मला वाटतं नक्कीच मंडळींनी कसर अल हसनला भेट द्यावी. कसर अल वतन देखील तेवढंच सुंदर किंवा त्यापेक्षाही सुंदर असेल. एक जे डोळ्याला सुख नेत्रसुख म्हणतो आपण हे नक्कीच कसर अल वतनला जो त्या एमिरचा पॅलेस होता आणि सगळ्या प्रकारच्या लक्झरीज ह्या तिथे दिसतात. पण एक मॉडर्न डे मी म्हणेन जर आपल्यासारखे लोक जात आहेत किंवा एखादा स्पेशल ओकेजन सेलिब्रेट करायचा असेल तर एक तिसरं कसर आहे अबुधाबीत जे मला खूप आवडतं आणि ते म्हणजे कसर अल सरब. तर हे एक लक्झरी हॉटेल आहे आणि मस्त अगदी वाळवंटाच्या मधोमध ते बनवलेलं आहे. पण आपल्याला विचार करू ते सगळ्या प्रकारची लक्झरी ही इथे बघायला मिळते. आणि मला वाटतं आपल्या एखाद्या पिक्चर हिंदी मूवी पण तिथे शूट झालेला होता बेबी का असा काहीतरी या नावाचा जो कसर अल सरब मध्ये देखील त्याचं शूटिंग झालं होतं. सो नक्कीच ज्यांनी ते पाहिलंय त्यांना हा नक्की आठवेल. पण अबुधाबी बद्दल आपण जेवढं बोलतोय अभिषेक म्हणजे त्यात खरंच खूप काही करण्यासारखं आहे. तिथे सर्वात सुंदर मॉस्क आहे जगातला, कसर अल वतन हे पॅलेस आहे, त्यानंतर वाळवंट आहेत, वाळवंटातलं जे काय फोर व्हील ड्राईव्ह म्हणा, सँड ड्यून्स वर आपण जे सगळं करतो, डेझर्ट सफारी ज्याला म्हणतो ते देखील तिथे करता येतं. त्याचबरोबर तू म्हणालास वॉटर स्पोर्ट्स आणि थ्रिलिंग राईड्स, थीम पार्क्स आहेत, हे सगळं पण आहे. पण हल्ली ना मला अबुधाबी हे जास्त जास्त इंटरनॅशनल वाटायला लागलंय. म्हणजे एक जे युरोप आणि अमेरिकेत बघायला आपण जे जातो या गोष्टी सुद्धा अबुधाबीत आता दिसायला लागल्या आहेत. आणि तू मला वाटतं साधिया थायलंडवर एक असंच एक छान सुंदरसं म्युझियम बनलंय, तिथे तू जाऊन आलास तर थोडस त्याबद्दल सांग. हो तर साधिया जसं याच आयलंड एक भाग आहे अबुधाबीचा तसाच एक साधिया आयलंड करून आहे. सो तिथे आपल्याला जर माहितीच असेल लुव्र म्युझियम जे फ्रान्समध्ये आहे पॅरिसमध्ये, सो ते म्युझियम जे त्यांच्या सहयोगाने फ्रान्स गव्हर्नमेंटच्या अबुधाबीने ते लुव्र म्युझियम हे आता अबुधाबीमध्ये देखील तुम्ही अनुभवू शकता. आणि ते म्युझियम ऑफकोर्स म्हणजे आता म्युझियम जर आपण म्हटलं तर आतमध्ये युनिक आणि अशा वन ऑफ अ काइंड एक आपल्याला एक्झिबिट्स असतात, दर्शनाला ठेवलेल्याच असतात. हो सो त्या असतातच. पण त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की त्याची बिल्डिंग जी जो त्यांनी जो आर्किटेक्चर आहे तोच एवढा अद्भुत आहे. म्हणजे आम्ही जेव्हा एंटर केला तिथे सो आम्हाला पहिला प्रश्न असा पडला की असं काही काही ठिकाणाहून ते असं ओपन आपण म्हणू शकतो आहे. आम्ही पहिला प्रश्न विचारला की जसं हे ओपन आहे तर आपण पाऊस जर आला तिकडे सो काय आपल्याकडे आता धो धो पाऊस सुरू आहे सध्या त्याच प्रकारात. हो सो पाऊस जर आम्ही त्यांना म्हणालो की पाऊसच जर आला तर तुम्ही काय म्हणजे काय कसं हे करू शकता अवॉइड. सो ते त्यांचं एक त्यांनी सांगितलं की इथे 12 days or 14 days अ इयर रेन कधीतरी असतं म्हणजे आणि तेवढं या रूफ ला मॅनेज करेल अशी आम्ही डिझाईन केली आहे. सो ती म्युझियमच नाही तर ती बिल्डिंग पण हे एक तुम्ही म्हणू शकता की ते पण एक अट्रॅक्शन एक आहे त्या आयलंडवर, साध्या आयलंड. बरोबर, लुव्र म्हणजे जे पॅरिसमध्ये जाऊन आपण मोठी रांग लावतो तसंच लुव्र म्युझियम हे सुद्धा आपण जर अबुधाबीत असलो तर आपल्याला नक्कीच बघता येईल. आणि तिथे गेला तर त्याचा नक्कीच आनंद घ्या. त्याचबरोबर ग्युगनहाइम म्युझियम हे देखील उघडतं आहे अबुधाबीमध्ये आज. सो हळूहळू असं दिसतंय की जे खूप लांब प्रवास करून आपण जे जाऊन बघत होतो या सगळ्या गोष्टी आपल्याला 3 तासावरच देखील मिळणार आहेत. सो
नक्कीच भरपूर आहे काय करायला. आणि तुझ्या बोलण्यावरून मला असंही वाटलं की लहान मुलांबरोबर गेलो तरी भरपूर धमाल करता येईल, आपण एक आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर गेलो तरीही अबुधाबीत आपल्याला खूप काही करता येईल, आणि अर्थातच फॅमिली किंवा सिनियर सिटिझन्स गेले तरी त्यांना सुद्धा बरंच काही तिथे कळण्यासारखं आहे. पण मला सांग, एक मुख्य प्रश्न आहे आणि तो म्हणजे काय खावं अबुधाबीत, काय मिळतं तिथे, जेवण कसं असतं? सो अबुधाबीमध्ये जेवण आता एवढ्या सगळ्या इंटरनॅशनल आपण म्हणू शकतो की नॅशनॅलिटीज तिथे प्रेझेंट आहेत. सो जेवणाचा काहीच म्हणजे आपल्याच मंडळीसाठी जेवणाचा काही तिथे प्रॉब्लेमच नाही आहे. तिथे इंडियन, इटॅलिक, ऑफकोर्स अरेबिक, तुम्ही ज्या क्विझिन म्हणाल, चायनीज, इटालियन, ज्या क्विझिन म्हणाल त्या सर्व काही क्विझिन्स अवेलेबल आहेत. आणि जेवणाचा जसा आपण इंटरनॅशनली क्विझिन्स ज्या असतात तर ज्या काहीच मिळणार नाही असं आहेच नाही, सगळ्या क्विझिन्स अवेलेबल आहे तिथे. आपल्याला चॉईस आपण स्पॉइल फॉर चॉईस बोलतो. सो तो एक भाग आहे तिथे, तो आपण पाहिजे ते आपण एन्जॉय करू शकतो फूडमध्ये. फूड इज नॉट अ प्रॉब्लेम. नक्कीच, आणि अर्थातच भरपूर इंडियन जेवण देखील अबुधाबीत मिळतंच, त्यामुळे तोही काही प्रॉब्लेम नाही आहे. मला सांग की आता शेवटचा प्रश्न अभिषेक, की नक्की किती दिवस ठेवावे हातात अबुधाबीला जर जायचा विचार करतोय तो, म्हणजे नुसतं अबुधाबी बघायला गेलो तर किती दिवस ठेवावे, त्याचबरोबर जर आपल्याकडे भरपूर वेळ असेल, वेळेचा काही उणीव नसेल आपल्याला, तर मग अबुधाबी बरोबरच इतर कुठले देश देखील किंवा इतर कुठले शहर देखील बघता येतात? सो अबुधाबी जसं म्हणजे म्हणाल आपण म्हणू तर 3 ते 4 दिवस हे आपण साधारण एका साधा नॉर्मल ज्या मेन मेन अट्रॅक्शन आपण कव्हर केले तर सगळ्या काइंडचे तर आपण 3 ते 4 दिवस म्हणू शकतो. म्हणजे छान वीकेंड ब्रेक होऊ शकतो अबुधाबीला जर आता खूप सुट्टी घेता येत नसेल, आणि 3 दिवस देखील आपल्याला कुठून 3 रात्री जरी काढता आल्या तर एक पटकन आपण जाऊन हा वीकेंड ब्रेक नक्कीच घेऊ शकतो. करेक्ट. आणि तसंच दुबई हे अबुधाबी वरून तासाभराच्याच अंतरावर आहे. सो ऑफकोर्स दुबई आपण करू शकतो. आणि त्याच व्यतिरिक्त आपल्याला तो युरोपला जाताना एक स्टॉप ओव्हर म्हणून आपण 2 ते 3 दिवस आपण दुबईमध्ये किंवा अबुधाबीमध्ये आपण एक गेटवे असं करून मग आपण पुढे युरोपच्या आपल्या प्रवासासाठी आपण पुढे जाऊ शकतो. सो युरोप हा एक मेजर डेस्टिनेशन आहे. एतिहाद एअरलाइन्स वर जर आपण तिकीट घेतलं तर मग युरोपला आपण फिरतोय तेव्हा नक्कीच जाता येता, किंवा युरोपमध्ये फिरून परत आल्यावर थोडे शॉपिंग आणि मजा करण्यासाठी देखील अबुधाबीत 1-2 रात्रीचं वास्तव्य किंवा 3 रात्रीचं देखील वास्तव्य अगदी आरामातच करू शकतो. आणि त्याचबरोबर मला वाटतं अभिषेक, एक दुबई, अबुधाबी आणि त्याच्याबरोबर एक ओमान हे सुद्धा जोडता येतं. जर आपल्याला एक एमिरेट्स आणि मिडल ईस्टची टूर करायची असेल आणि अगदी वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ह्या तिन्ही देशांमध्ये तिन्ही ठिकाणी बघायला, तर नक्कीच आपण तशीही टूरचं प्लॅनिंग हे देखील करू शकतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता मला सांग, हे सगळं तर छान आहे पण नक्की कधी जावं आपण अबुधाबीला? ओके. सो अबुधाबी आता आपण बघतोच आहे की आपल्याकडे पाऊस आहे आपण, आणि जसं आपण पॉडकास्टमध्ये आधीही बोललो की 12 ते 14 दिवस वर्षातले तिथे पाऊस असतो. सो ऍक्च्युली ऑल इयर राऊंड डेस्टिनेशन म्हणू शकतो आपण, पण त्यातल्या त्यात समर सुद्धा एक फॅक्टर असतो तिथे. सो बेस्ट एकदम टाइम आपण म्हणालो तर ऑक्टोबर टू मार्च, आणि त्या या पिरियडमध्ये जसं त्यांचं विंटर असतो सो तेव्हा आपण जाऊ शकतो. पण ऍक्च्युअली माझ्या मते तरी ऑल इयर राऊंड आपण म्हणू शकतो ही सिटी आहे, बिकॉज सगळे अट्रॅक्शन्स आणि सगळं मोस्ट आपण जे अनुभवतो तिथे ते काही इनडोर्स आहेत आणि आउटडोर्स पण जे आहेत जर आपण त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये पण जात असू तर काही प्रॉब्लेम नाही होत. हो, आणि वाळवंटात असताना जर आपण थोडस लवकर निघालो आणि सकाळी आणि संध्याकाळी गेलो तर मग दुपारचा वेळ आपण एखाद्या मॉलमध्ये किंवा आपण आपल्या हॉटेलमध्ये आराम करत घालवला तर उन्हाळ्यात देखील नक्कीच शक्य. आणि त्यात मंडळी अबुधाबीमध्ये जे बस स्टॉप्स असतात हे सुद्धा एअर कंडिशन्ड आहेत, त्यामुळे तुम्ही एखाद्या बस स्टॉपवर देखील जाऊन अगदी आरामात थोडा वेळ घालवू शकता. गंमत आहे खरंच, बरंच जे काही मॉडर्न आहे ते बरंच सगळं तिथे पाहायला मिळतं. म्हणजे माझदार हे अबुधाबीमधलं एक शहर आहे ज्याला सिटी ऑफ द फ्युचर म्हणतात, कारण इथे कुठल्याच प्रकारचं वेस्टेज होत नाही, अगदी एन्व्हायरमेंट फ्रेंडली शहर आहे ते आणि कार फ्री आहे. सो अशा अनेक प्रकारांमध्ये अबुधाबी रंगलेलं आहे. अभिषेक, तू आज छान माहिती दिलीस अबुधाबीबद्दल,
पण एक मला जाता जाता सांग की तिथे तू अजून देखील काहीतरी जे आपण बॉलिवूडचा उल्लेख केला तर त्या संदर्भात देखील काहीतरी झालं, कारण अबुधाबीला भरपूर इव्हेंट्स होतात म्हणजे ज्या एक कॉर्पोरेट टूर्स असतात किंवा इन्सेंटिव्ह ज्याला आपण म्हणतो, जे एखाद्या कंपनीचे टूर्स असतात, मोठे मोठे इव्हेंट्स असले तरी ते अबुधाबीला घडतात. त्यात एक आपण कार रेसिंग फॉर्म्युला म्हणजे ग्रँड प्री बद्दल बोललोच, फॉर्म्युला रेसिंग, तसेच अनेक स्पोर्टिंग इव्हेंट्स म्हणा इतर इव्हेंट्स हे सुद्धा अबुधाबीला घडतात. तर तू कशाला गेला होतास आणि ती अशी कुठली गोष्ट होती जी खरंच छान वाटली तुला? सो मी ज्या करता गेलो त्यातला एक दिवस आम्ही तिथे आयफा अवॉर्ड, जे आपल्या बॉलिवूड मधले सगळ्यात मोठे अवॉर्ड असे एक मानले जातात, इंटरनॅशनल अवॉर्ड असतात, सो त्या अवॉर्ड फंक्शन ही आम्हाला म्हणजे अटेंड करायची संधी मिळाली. आणि जी जी आयफा अवॉर्ड ज्या अरिना मध्ये होती, अतियाद अरिना, सो ती मिडल ईस्ट मधली सर्वात मोठी बिल्डिंग म्हणजे ह्याची माईस साठी इव्हेंट, म्हणजे तुम्ही कपॅसिटी त्याची अराउंड 25,000 पर्यंतची कपॅसिटी आहे. सो ती एक मोठा इव्हेंट स्पेस मिडल ईस्ट मध्ये म्हणाल तर तीच आहे अतियाद अरिना. आणि त्या अरिना मध्ये तो इव्हेंट होता आणि तिथे त्याच अरिना मध्ये बरेच काही, जसं तुम्ही म्हणालात, इंटरनॅशनल इव्हेंट्स असतात. सो आता कमिंग ऑक्टोबर मध्ये तिथे एनबीए सुद्धा होस्ट होणार आहे, जे युकेचा मोठा इव्हेंट असतो. सो तेही आपण आता आपल्या घराच्या जवळ अनुभवू शकतो आपण. सो बरोबर, म्हणजे एक सुंदर इंटरनॅशनल हॉलिडे जो आपल्या घरापासून केवळ 3 तासावर आपल्याला घेता येतो, यासाठी नक्कीच अबुधाबीचा विचार करावा. अभिषेक धन्यवाद, मजा आली अबुधाबी बद्दल गप्पा मारताना. आणि मंडळी असेच आपण परत भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका वेगळ्या विषयाला घेऊन. तोपर्यंत ट्रॅव्हल कट्टा असाच ऐकत राहा, लाईक करा, शेअर करा. जिथे कुठे ऐकताय तुम्ही, गुगलवर, स्पॉटीफायवर, विणावटच्या वेबसाईटवर सुद्धा हा पॉडकास्ट ऐकू येतो. आणि हो, नक्कीच आम्हाला तुमचा प्रतिसाद कळवा. माझा ईमेल आहे sunila@veenavad.com, sunila@veenavad.com. सो तुम्हाला कुठल्या विषयांवर हे देखील इतर पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कळवा. तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय.